तर नमस्कार भावनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल संघर्ष एडिटरमध्ये आणि मी संघर्ष। तर भावनो, तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलं असेल की आज आपण या व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त ग्रुप बॅनर बनवणार आहोत। आणि भावनो, आतापर्यंत आपल्यासारखी डिझाईन कोणी यूट्यूबवरती अपलोड केली नाही आपल्यासारखी, तर भावनो व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि आठवड्यात लाईक टार्गेट आपण फक्त 100 ठेवला, तर 100 लाईक लवकरात लवकर कंप्लीट करा। 100 लाईक झाली की भावनो टेलिग्रामवरती मटेरियल मिळेल, त्यासाठी टेलिग्रामला सुद्धा जॉईन व्हा। जर काय अडचण असेल तर आपल्या इंस्टाग्राम आयडीला मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, त्या ठिकाणी तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि मेसेज करा। म्हणून जर तुम्हाला काही म्हणजे मटेरियल वगैरे लागत असेल तर टेलिग्रामला टाकला आहे, त्या ठिकाणी तुम्ही मटेरियल डाउनलोड करून यूज करू शकता। तर आता भावनो, आता कुठल्या वेळेला वागल होता, आजच्या वेळेला आपण स्टार्ट करूया। तर भावनो, आता आपल्या डिझाईन बनवायचे आहे, तर त्याच्या अगोदर मी काय करतो, तुम्हाला आपली जे काही डिझाईन आहे ना त्या डिझाईनची 1 मिनिट क्वालिटी बघून घ्या भावनो, कशा प्रकारे आली काय नाही ते तुम्हाला समजून जाईल। तर भावनो बघा, या ठिकाणी गणेश बाप्पाची PNG म्हणजे आपण जे गणेश बाप्पांचा फोटो यूज केला तो सुद्धा एकदम फुल HD आहे भावनो, आणि त्यासोबत जे काय आपण मटेरियल यूज केला आहे ते सुद्धा एकदम खतरनाक आणि फुल HD क्वालिटीचं आहे भावनो। तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच बनते भावनो, कारण की फुल HD मटेरियल आपण यूज करून तुम्हाला एकदम फ्रीमध्ये देणार आहे। आणि भावनो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की या मटेरियलचा एक झिपायला पासवर्ड ठेवला आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे आहे, त्यासाठी भावनो व्हिडिओना स्किप करता लास्ट बघा। तर आता भावना, आता कुठल्या वेळेला वाया घालवता, आजच्या डिझाईनला आपण स्टार्ट करूया। तर भावना डिझाईन बनवण्यासाठी आपले जे काय पिक्सार टॅप आहे ना ते आपल्याला ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे। जर तुमच्याजवळ पिक्सार टॅप नसेल तर प्ले स्टोरवरती उपलब्ध आहे भावनो, त्या ठिकाणी तुम्ही पिक्सार टॅप डाउनलोड करून यूज करू शकता। तर या ठिकाणी काय करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, त्यानंतर ऑल फोटोजवर जा, नंतर भावनो आपल्या फाईलमध्ये जा, मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिला आहे ते बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड करून घ्या। तर भावनो बॅकग्राऊंडसुद्धा एकदम खतरनाक प्रकार आहे, फुल HD आहे, काही विषय नाही भावनो, बघू शकता बॅकग्राऊंड स्मोक इफेक्टचा आहे। त्यानंतर काय करायचं भावनो, प्रत्येक ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर आपल्या फाईलमध्ये जायचं आहे भावना तुम्हाला, त्यानंतर मी तुम्हाला एक PNG फोटो दिला आहे गणेश बाप्पाचा, तो आपल्या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। तर भावना तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले सगळे काय फोटो तुम्हाला लागत असेल तर टेलिग्रामवरती टाकतो, त्यासाठी नक्की जॉईन व्हा त्या ठिकाणी टेलिग्रामला, सगळं काय आपलं मटेरियल मिळून जाईल। तर भावना फोटो ॲड केल्यानंतर याला थोडंफार क्रॉप करून घेऊ या ठिकाणी, बघू शकता तुम्ही, तर क्रॉप केल्यानंतर याची थोडीफार साईज इन्क्रीज करायची आणि अशा प्रकारे या ठिकाणी सेट करून घ्यायचा भावना। त्यानंतर इरेजवरती जा आणि याला थोडंफार इरेज करून घ्या भावना व्यवस्थितपणे। तर बघा मी कशाप्रकारे करतो काय नाही ते, एकदा सेटिंग बघून घ्या भावनो, अशाच प्रकारे इरेज करत राहा। तर भावना आता एवढं इरेज केल्यानंतर या ठिकाणी थोडंफार डन करा, याची जे काही साईज आहे ना त्या अशा प्रकारे आपल्याला थोडीफार इन्क्रीज करायची आहे। त्यानंतर काय करा, परत एकदा ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर आपल्या फाईलमध्ये जा भावनो, आणि मी तुम्हाला एक टेक्स्ट दिला आहे ते टेक्स्ट या ठिकाणी ॲड करून घ्या। टेक्स्ट ॲड केल्यानंतर त्यालासुद्धा त्याच प्रकारे भावनो व्यवस्थितपणे क्रॉप करून घ्या। तर भावनो बघू शकता मी या ठिकाणी व्यवस्थितपणे क्रॉप करून घेतो, म्हणजे आपली जे काही मेजरमेंट आहे म्हणजे सेटअप वगैरे ते एकदम खतरनाक प्रकारे होऊन जाईल। तर भावनो या ठिकाणी आपलं जे काही टेक्स्ट आहे ना ते आपल्या या ठिकाणी सेट करून घ्यायचं आहे। तर टेक्स्ट वगैरे सेट केल्यानंतर परत एकदा ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे भावनो, त्यानंतर आपल्या फाईलमध्ये जा, त्यानंतर भावनो मी तुम्हाला एक फ्रेम दिली आहे ते फ्रेम ॲड करून घ्या। आणि भावनो तुम्हाला हे फ्रेम मी नाही का PNG दिली आहे, म्हणजे त्यामध्ये फोटो ॲड करायचंच फक्त, बाकी काय करायचं नाही भावनो, बघू शकता एकदम खतरनाक प्रकारे फ्रेम आहे आपली। तर आपले जे काय टेक्स्ट आहे ते थोडंफार वरी घ्यायचं भावनो, आणि अशा प्रकारे या ठिकाणी सेट करून टाका आपली फ्रेम। एवढं झालं तर काय करू भावनो, थोडंफार क्रॉप करून घेऊ आपल्या फ्रेमला, व्यवस्थितपणे सेट होऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे सेट करा। तर भावनो फोटोज वगैरे तुम्ही बघू शकता या ठिकाणी, सोपान भाऊचा आहे, त्यानंतर आपले RG ग्राफिक्स, त्यानंतर एस्केप ग्राफिक्स क्रिएशन, त्यानंतर अभिषेक बनसोडकर आणि EDITS ऑफिशियल। तर आपला ग्रुप आहे भावनो यूट्यूबर मराठींचा, म्हणजे आपली जे काय माणसं आहेत म्हणजे आपले मित्र आहेत सगळं काही, काय विषय नाही, तर त्यांचा ग्रुप मी ॲड केला या ठिकाणी। तर तुमचे जे काही ग्रुप असतील तर तुम्ही त्या ग्रुपचे फोटो या ठिकाणी ॲड करून घेऊ शकता। त्यानंतर काय करायचं भावनो, प्रत्येक त्या ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर आपल्या फाईलमध्ये जायचं आहे, आणि त्यानंतर मी टेक्स्ट दिला आहे ते टेक्स्ट या ठिकाणी ॲड करून घ्या। तर टेक्स्ट ॲड केल्यानंतर याला काय करायचं आहे, थोडंफार क्रॉप करून घ्यायचं आहे भावनो, अशा प्रकारे थोडं क्रॉप वगैरे करून घ्या, काय विषय नाही भावनो, थोडं क्रॉप काम आहे पण करून घ्या। PLP फाईल दिली असती तुम्हाला, पण काम शिका भावनो तुम्ही, काम शिकणं चांगली गोष्ट आहे, काम वगैरे शिकून घ्या। तर आपले जे काय टेक्स्ट आहे ना भावनो ते अशा प्रकारे या ठिकाणी सेट करून घ्या। त्यानंतर काय करायचं, परत एकदा ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे, फाईलमध्ये जा, त्यानंतर या ठिकाणी एक आपल्या जे काय शुभेच्छुक आहे ते आपल्या या ठिकाणी ॲड करून घ्यायचं भावनो। तुम्हाला एकदम मी अशा प्रकारे म्हणजे मोकळं दिलं आहे, काय विषय नाही, त्यामध्ये एकही टेक्स्ट नाही, फ्रेम दिली आहे नुसती, त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता शुभेच्छुक तुमचं जे काय मंडळ आहे ते। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सेट करून घ्यायचा भावनो, तर याची फार थोडीफार साईज इन्क्रीज करू आणि याला मूव डाऊन करून घ्या भावनो, म्हणजे आपले जे काय फ्रेम आहे ना त्या फ्रेमच्या मागे झाले, नाही तर जमलं तर काय करा, क्रॉप वगैरे करून घ्या, व्यवस्थितपणे सेट होऊन जाईल या ठिकाणी। त्यानंतर याची थोडीफार साईज कमी करून अशा प्रकारे या ठिकाणी सेट करून घ्या भावनो, तेवढं झालं भावनो। त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा आपल्याला ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर आपल्या फाईलमध्ये जायचं आहे, त्यानंतर मी तुम्हाला एक डायलॉग PNG दिला असेल तो आपल्या या ठिकाणी ॲड करून घ्यायचा भावनो। थांबा एक मिनिट, डायलॉग आपला आहे तो मी या ठिकाणी ॲड करून घेतो, काय विषय नाही भावनो।
तर एकच मिनिट बनो तर बनो आपल्या मी या ठिकाणी डायलॉग वगैरे ऍड करून घेतलाय तर याला थोडंफार क्रॉप करून घे बनो व्यवस्थितपणे क्रॉप केल्यानंतर अशा प्रकारे याची थोडीफार साईज इन्क्रीज करून आपल्या या ठिकाणी अप्लाय करून घ्यायचा आहे बनो या ठिकाणी वरच्या साईडला करून टाका त्यानंतर जमलं तर काय करा ब्लेंडरवरती जाणं याला ओव्हरले अप्लाय करून टाका बनो व्यवस्थितपणे दिसून जाईल त्यानंतर काय करायचं आता परत एकदा 8 फुटवरती क्लिक करायचं आहे फाईलमध्ये जायचं बघून त्यानंतर एक फ्रेम दिली आहे ते फ्रेम या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे ॲड करायचे आहे जमलं तर याची थोडीफार साईज इन्क्रीज करा बनो फ्रेमची तर आता या ठिकाणी आपली जे काय फ्रेम आहे ना बनो त्याची थोडीफार साईज इन्क्रीज करा अशा प्रकारे आणि व्यवस्थितपणे सेट करून टाका काय विषय नाही त्यानंतर काय करायचं ब्लेंडरवरती जायचं आणि यालासुद्धा आपल्याला अशा प्रकारे ओव्हरले अप्लाय करायचा ऑपेसिटी याची थोडीफार कमी करून टाकायचं आहे त्यानंतर इरेजरवरती जा बनवून अशा प्रकारे जो काय भाग आपल्या येत होता एक्स्ट्रा PNG वरती तो आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे इरेज करून घ्यायचा आहे तर बघा बनो एकदम सोपा आहे काय विषय नाही करून घ्या त्यानंतर थोडीफार अजून ऑपेसिटी कमी करा बनवून तेवढं झालं आहे त्यानंतर परत एकदा 8 फोटोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं मेन डेट आणि त्यासोबत एक लेन्स दिली आहे लाईव्ह PNG ते म्हणजे ॲड करून घ्या ठिकाणी काय विषय नाही एवढं झालं म्हणून त्यानंतर या ठिकाणी आपली जे काय डेट आहे त्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आहे वरच्या साईडला सेट केली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर काय करायचं बनो या ठिकाणी आपल्याला इफेक्टवर जायचं आहे ब्लर क्लिक करा तर याचं जे काय ब्लर आहे ना बनो ते आपल्याला ठिकाणी 80% करून घ्यायचं म्हणजे 80% ब्लेंडरवरती जा त्यानंतर स्क्रीन करून टाका आणि आपली जे काय लेन्स आहे बनो ते आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी सेट करून घ्यायचं जमलं तर याची थोडीफार ऑपेसिटी वगैरे कमी करा आणि अशा प्रकारे सेट करून टाका तर या ठिकाणी बघू शकता बनो आपली जे काही डिझाईन आहे ती रेडी झाली आहे एकदम खतरनाक आणि एकदम HD क्वालिटीमध्ये तर काय विषय नाही बनो जर तुमचे काय लोगो असतील तर लोगो ॲड करू शकता या ठिकाणी वर एक टाका जमलं तर या ठिकाणी एक साईडला एक टाका तर बघून या ठिकाणी आपली जे काय डिझाईन आहे ते डन करून टाकतो या ठिकाणी बघू शकता तर बघून आता आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचं त्यासाठी ड्रॉ टूलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी 3 डॉटच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह इमेज करून घ्यायचं तर बघून आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस नक्की करा तर बघून भेटू अशा काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.